श्री कृष्ण क्रिकेट संघ तळोजे मजकूर यांच्या वतीने आमदार चषक 2024 आयोजन करण्यात आलं आहे। या स्पर्धेचे आयोजन तळोजे मजकूर सेक्टर 7 येथे करण्यात आलं आहे। या क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले। यावेळी परेश ठाकूर यांनी खेळाडूंना शुभेच्छा देत प्रोत्साहित केले। 6 ते 10 जानेवारी या दरम्यान तळोजे मजकूर येथील पेठाली मैदान येथे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे। या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकविणाऱ्या संघास 1 लाख आणि भव्य चषक, द्वितीय क्रमांकास 50,000 आणि भव्य चषक, तर तृतीय आणि चतुर्थ क्रमांक पटकविणाऱ्या संघास प्रत्येकी 25,000 आणि भव्य चषक देऊन गौरविण्यात येणार आहे। या स्पर्धेच्या उद्घाटनावेळी माजी नगरसेवक हरेश केणी, उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीस प्रल्हाद केणी, निर्दोष केणी, सुनील पाटील, रवी पाटील, बबन पाटील, कैलास घरत, बाळाराम पाटील, अरुण भोईर, अमर पाटील यांच्यासह इतर मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते। दरम्यान भारतीय जनता पार्टीच्या वतीने 2024 नवीन वर्षाची दिनदर्शिका शक्ती केंद्र प्रमुख संतोष पाटील आणि समाजसेवक दीपक पाटील यांनी प्रकाशित केली आहे। या दिनदर्शिकेचे प्रकाशन पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले। यावेळी माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी संतोष पाटील आणि दीपक पाटील यांचं अभिनंदन केलं। अतिशय भव्य मोठ्या स्वरूपामध्ये अतिशय देखण्या स्वरूपामध्ये या इथे या आमदार चषक 2024 आयोजन करण्यात आलेलं आहे। खरोखरच अतिशय सुंदर असं आयोजन आहे। अतिशय सुंदर असं ग्राउंड या इथे आपण तयार केलेलं आहे, चांगल्या प्रकारे मेंटेन केलेलं आहे आणि म्हणूनच या इथे कुठल्याही खेळाडूंना यायला, त्यांना खेळायला आणि सर्व संत या इथे प्रेक्षकांना इथं बघत बसावं, दिवसभर संत इथे सामने बघत बसावेत अशा स्वरूपाचं सुंदर असं इथं आयोजन या इथे केलेलं आहे। याच्याबद्दल मी सर्व या इथे संत या आयोजकांचं विशेषतः संतोष पाटील जी आणि दीपक शेट्टी यांचं पण मी इथं मी विशेष अभिनंदन करेन। अतिशय चांगल्या स्वरूपाचे असे सामने आपण इथे केलेले आहेत। आपण वर्षाचे 365 दिवस आपण नेहमीच सांगता इथं जनतेच्या उपयोगी असे अनेक कार्यक्रम आपण नेहमीच राबवत असता जनतेसाठी स्वतःला आपण वाहून घेतलेला आहे। आपण अशा स्वरूपाचे कार्यक्रम आणि आपण सांगता जनतेसाठी आपण सांगता ज्या ज्या सांगता आपण छोट्या मोठ्या सांगता आपण अशा असे कार्यक्रम आपण करत असता पुढील काळ सुद्धा आपण अशा प्रकारे करत राहावे, कारण आपल्यामुळे येथील जनतेचा या इथे विकास हा होऊ शकणार आहे आणि त्यासाठी मी आपल्या भविष्यातील वाटचालीसाठी सुद्धा आणि या सामन्यांसाठी सुद्धा इथे शुभेच्छा देतो। धन्यवाद।